करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. काल रक्षाबंधन होती. रक्षाबंधन राखी पौर्णिमा म्हणजेच बहीण भावाचं पवित्र नातं. आपल्या हाताला बांधलेली राखी किती दिवस हाताला असली पाहिजे, आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित राहतात. काही जण एक दिवस राखी पौर्णिमेचा, रक्षाबंधनाचा दिवस, त्या दिवशी बघा बहीण भावाला राखी बांधते आणि त्या दिवशी काही जण हातातली राखी काढून ठेवतात. काही जण गोपाळकाळापर्यंत बघा आपल्या हाताला बांधून ठेवत असतात, तर काही जण वर्षभर पुढची रक्षाबंधन येतपर्यंत आपल्या हाताला ती राखी बांधून ठेवतात. आता याचा अर्थ काय, याचं महत्त्व काय, समर्थांनी त्या रक्षाबंधनाचं बघा रक्षाबंधन याचं महत्त्व, राखीचं महत्त्व आणि परिधान केलेली राखी त्याचं महत्त्व समर्थांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं. आता एक दिवस रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो, राखी पौर्णिमेचा कार्यक्रम असतो, त्या दिवशी बहीण भावाला राखी बांधत असते आणि जी आपल्याला भेटवस्तू द्यायची असते ती आपण बहिणीला देत असतो. तिच्याकडून काय मागणी, बघा बहीण आपल्याकडून काय मागणी करत असते का, नाही. आपण जे देऊ ते बहीण स्वीकारत असते. हा झाला एक भाग. दुसरा भाग, आपण प्रत्यक्षपणे जी ओवाळणी दिलेली असते, बघा काही जण पैसे देतात, काही जण भेटवस्तू देतात, ती जी आपण वस्तू दिलेली आहे किंवा एखादी पैसे दिलेले आहेत ते कुठपर्यंत टिकत असतात. परंतु असं एक आहे, ते जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ते टिकवता आलं पाहिजे. असं काय आहे, तर ते आहे समर्थ म्हणाले नातं. नातं संपूर्णपणे आपल्याला टिकवता आलं पाहिजे, बाकी काही नसलं तरी चालेल. आता रक्षाबंधन आणि राखी पौर्णिमा महत्त्व काय, काल आपण मुहूर्त बघितला, बरोबर की नाही. कोणी काही जण अजूनपर्यंत मुहूर्तच बघतोय की किती वाजता राखी बांधायची. आपल्या आयुष्यात कधी दुःख आले नाहीत असं कधी झालं आहे का, आलेच ना. आपण जन्माला आलो काय बघून आलो, आपले पाप आपले पुण्य प्रत्यक्षपणे एकरूप झाले आणि आपण या पृथ्वीतलावर आलो, बरोबर की नाही. आपण मुहूर्तावर आलो का कधी जन्माला, तर आपल्याला मुहूर्तावर राखी बांधता येईल, नाही ना. आता भाग कसा दिलेला, काही जण गोपाळ कार्यापर्यंत बघा समर्थ म्हणाले कुणाच्या अंतकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. भाग कसा दिलेला आहे, ज्यावेळी दहीहंडी फोडण्यात येते किंवा फोडली जाते त्यावेळी ती राखी काढण्यात येते, तर काही जण ती वर्षानुवर्षे आपल्या हाताला ठेवत असतात. आज बांधलेली राखी पुढच्या रक्षाबंधन येतपर्यंत आपल्या हाताला ठेवत असतात. आता याचं महत्त्व काय, आपण आपल्या ताईसोबत बहिणीसोबत किती वेळा भांडण करत असतो,
परंतु ते भांडण तात्पुरत्या प्रमाणात असतं. परंतु काही अशा गोष्टी असतात की त्या गोष्टीमुळे वाद निर्माण होतो आणि आपण बहिणीशी कधीही बोलत नाही. मग त्या राखीबंधनाचा, त्या रक्षाबंधनाचा आपल्याला उपयोग काय? जर आपली बहीण आपल्याशी बोलत नाही तर तो दिवस आपल्याला महत्त्वाचा आहे का? आपल्या घरामध्ये जेव्हा सर्वजण एकत्र असतात तेव्हा आपल्याला त्यांची किंमत कधीच कळत नाही. परंतु आपल्या घरातला कोणी एक बाहेरगावी किंवा परगावी किंवा कोणी एक निघून गेला असेल ना, जग सोडून गेला असेल ना, तेव्हा आपल्याला त्याची खरी किंमत कळत असते. हा तर फक्त दोरा आहे. या दोराला बघा, प्रत्यक्षपणे आपण किती महत्त्व देत असतो. बाजारातून खरेदी करत असतात, बरोबर की नाही? राखी आणतात की नाही? नक्कीच. कारण बहीण भावाचं पवित्र नातं टिकलं गेलं पाहिजे यासाठी हा जो कार्यक्रम आहे, हा जो दिवस आहे, या रक्षाबंधनाचं महत्त्व आहे ते समजून घेतलं पाहिजे. परंतु आपण क्षुल्लक कारणावरून भांडण करत असतो. मग आता किती दिवस टिकवायची हे आपल्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहतात ना. आपण ऑफिसमध्ये जातो, कंपनीमध्ये काम करत असतो, काही जण शालेय विद्यार्थी असतात. बघा, प्रत्येकाचा हावभाव, प्रत्येकाचा स्वभाव हे वेगवेगळे. हाताची पाची बोटं समान आहेत का? हो नाही. कारण ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळेल. काही जणांच्या आठवणी असतात की माझ्या ताईने, माझ्या बहिणीनी ही राखी मला बांधली आणि ती मी पुढच्या राखीबंधनापर्यंत, रक्षाबंधनापर्यंत ही मी माझ्या हातालाच ठेवी. हा जो काही निर्णय घेतात त्याचप्रमाणे ते प्रेम टिकवता आलं पाहिजे. परंतु आपल्यामध्ये ते प्रेम कधीच दिसत नाही. आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम, आज राखीबंधनाचा कार्यक्रम, तर त्या दिवशी आपण आपल्या ताईशी, आपल्या बहिणीशी बघा प्रामाणिकपणाने बोलत असतो, गोड या शब्दाने, नात्याने आपण बोलत असतो. परंतु उद्या पाहायला गेलो तर जैसे थे. असं का होतं? एखादी टी व्ही आपल्याला पाहायची, आता टी व्हीवरून आपलं का होतं? भांडण होत असतं. टी व्हीवरती जी सिरियल लागलेली आहे, एखादा चित्रपट असेल, तर तो चित्रपट मला नको, मला ही सिरियल पाहायची. आपण काय म्हणू? मला काही नको, मला मॅच पाहायची. तर त्या टी व्हीवरून प्रत्यक्ष भांडण होत असतात, त्या रिमोटवरून प्रत्यक्ष भांडण होत असतात. मग तो वाद कुठपर्यंत पोहोचतो? मग काही दिवस बोलत नाही आहे, मग हाताला बांधलेली राखीचा उपयोग काय? बरोबर की नाही? महत्त्व जाणून घ्या. समर्थ म्हणाले, आपण कमीपणा जर घेतला तर नक्कीच त्यांना त्यांची चूक कळते. मग चूक कोणाची, बरोबर कोण, हे आपण जाणून घ्यायचं, पण प्रत्यक्ष बोलायचं नाही. आपण जर बोलायला गेलो किंवा आपण एखाद्याची चूक दाखवायला गेलो ना, तर आपली चूक ते दाखवत असतात आणि आपल्याला शेवटी कमीपणा येत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, रक्षाबंधनाचा दिवस हा उत्तमाचा होता आणि आहे सुद्धा, आणि राखीबंधनाचा कार्यक्रम सुद्धा उत्तमाचाच आपल्याला करायचा. सामर्थ्य पुरवणारा तोच आहे. आपल्याला जे पवित्र नातं त्यानेच प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर जन्माला आलो तेव्हा आपल्याला बहीण मिळाली की नाही, बरोबर की ना, भाऊ मिळाला की नाही, आई वडील आपल्याला मिळाले. परंतु आता काही जण बघा, काही जणांना बहीण नसते, बरोबर की नाही, भावाला बहीण नसते, परंतु आई बांधत असते, बरोबर की नाही? प्रत्यक्षपणे आई बहिणीचं कर्तव्य करत असते आणि आपल्या मुलाला राखी बांधत असते. का? कारण प्रत्येकाच्या हातामध्ये राखी दिसत आहे, तर आपल्या मुलाच्या हातामध्ये का नको? म्हणून आई या
बघा प्रत्यक्षपणे राखी बांधत असते, हे कर्तव्य करत असते की नाही, बरोबर की नाही? म्हणून हे जाणलं पाहिजे, शेवटपर्यंत आपल्याला ते नातं टिकवता आलं पाहिजे. वरी वरी वैभवाचे ने आंतरी पोतडी नरकाचे, तशातली गत नको ना. आपल्याला जी जिम्मेदारी दिलेली आहे, आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी आपल्याला पार पाडता यावी यासाठी आपल्याला जे सण असतात, उत्सव असतात, एखादा कार्यक्रम असतो, ती जी जबाबदारी त्या कार्यक्रमाची असते ती आपल्याला पेलता आली पाहिजे. म्हणून बहीण असो किंवा आई असो, त्यांना काही आपल्याकडून अपेक्षा नसते, बरोबर की नाही? एक दिवस आपण जात असतो प्रत्यक्षपणे, बघा आपल्याला ओळख केव्हा होते, जाणीव केव्हा होते, ज्यावेळी ताई लग्न होऊन बघा प्रत्यक्षपणे आपल्या घरी नसते त्यावेळी ताईची आठवण येते की नाही? नक्कीच. त्यावेळी आपण ती राखी आपल्या हाताला बांधत असतो आणि तीच आपली आठवण असते, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आपले ते संपूर्णपणे भूतकाळ निघून गेलेलं आहे, आपण त्या जुन्या आठवणी संपूर्ण विसरून गेलेलो आहोत. आपण कसे वागलो ते आपल्याला सुद्धा माहिती नाही आहे. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. त्या आठवणी आपल्या स्मरणामध्ये राहिल्या पाहिजे. आपण कसे वागत होतो, कसे वागत आहोत आणि कसे वागणार आहोत, यावर जो संपूर्णपणे संकल्प करत असतो ना, तोच खरा जीवनसाथी असतो. म्हणजे काय? एखादा संकट उभं राहिलं, बघा ताईपुढे बहिणीपुढे एखादं संकट उभं राहिलं, तर भाऊ म्हणून आपलं कर्तव्य आहे, एक जबाबदारी आहे, बरोबर की नाही? ताई आपल्याला खरंच मदत करत असते, आपल्याला सपोर्ट करत असते, बरोबर की नाही? परंतु ज्याला बहीण नाही, ताई नाही आहे, त्याला बघा प्रत्यक्षपणे जी उणीव आहे, जी कमीपणा आहे, परंतु ती कमीपणा, ती उणीव, ती जाणीव भरून काढण्यासाठी प्रत्यक्षपणे आई ही बहीण नात्याने काय करत असते? राखी बांधत असते. म्हणून नातं उत्तमाचं टिकवता आलं पाहिजे. नातं जर उत्तमपणे टिकवलं तर या समाधानाशिवाय, या आनंदी जीवन जो आपण जगत आहोत, या पवित्र नात्यासारखं कुठेही आपल्याला चांगला दिवस शोधूनही सापडणार नाही. मग आपण कोणालाही जरी विचारलं का रे तू सुखी आहेस का रे, तर तो म्हणेल मी सुखीच नाही आहे. माझ्या जीवनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकटं उभी राहिलीत, माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग उभे राहिलेत. मग सर्व काही असून तरी, परंतु माझ्याजवळ नातंच नाही आहे, नातं मला टिकवता आलं नाही आहे. कारण प्रत्यक्ष समर्थ म्हणाले, आपल्याला नातं टिकवायचं, आपल्या सुखदुःखाला प्रत्येकांची साथ असणं गरजेचं आहे. म्हणून समर्थाने श्लोक उत्तमाचा दिलेला आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ.